रॅपन्झेल। एकेकाळी एक पती आणि पत्नी मुलासाठी व्याकुळ होते, पण देवाने त्यांचं ऐकलं। आपल्या घरात आता सुख येणार आहेत, मग तू दुखी का आहे सांग? मी दुखी नाहीये, मला त्या बगीच्यातलं स्वादिष्ट सलाड खायची इच्छा झालीये। अगं नाही, तुला ठाऊक आहे ना की तो बगीचा एका चेटकिणीचा आहे। माहित आहे, पण मी काय करू, माझं सगळं लक्ष तिकडेच जातंय, मला सॅलड खायचंय। ओ प्लीज, तुम्ही घेऊन या ना। पती आपल्या पत्नीला अशा अवस्थेत नाही बघू शकत होता, म्हणून त्याने बागेमध्ये जायचं नक्की केलं। त्या रात्री त्या भिंतीवरून उडी मारून तो बगीचा मध्ये गेला आणि थोडं सॅलड घेऊन तो आपल्या घरी परतला। दुसऱ्या दिवशी त्याची पत्नी पुन्हा त्या बगीच्याकडे बघत होती। आता काय झालं तुला, तुला सलाद आवडलं नाही का? मला सॅलेड खूप आवडलं, पण मला आता अजून खायचंय। अगं असं नको बोलू, तुला ठाऊक आहे ना त्या चेटकिणीला माहित झालं तर किती वाईट होणार। तू दुसरं काहीही माग, मी तुला आणून देणार। पण त्याची पत्नी सॅलेड साठीचा हट्ट सोडायला तयार नव्हती, म्हणून शेवटी तिचा पती सॅलेड घेऊन यायला तयार झाला। पुन्हा एकदा तो भिंती पलीकडे जाऊन बगीच्या मध्ये घुसला आणि मग तो काम सुरू करणार तितक्या त्याला एक आवाज ऐकू आला। तू माझ्या बागेमध्ये कसा घुसला चोर कुठला? अरे मॅडम, मला माफ करा, मी चोर नाहीये, माझी बायको आई होणार आहे आणि तिला तुमच्या बगीचाचा सलाद खायची इच्छा आहे। मग काय तू चोरी करशील? नाही नाही, असं नाहीये, त्यासाठी मी तुमची माफी मागतो। मी तुमची विनंती करतो, माझ्यावर दया करा, मी फक्त माझ्या बायकोसाठी इथे सलाद घ्यायला आलो होतो। हो, तुला जितकं सलाड हवं तेवढं मी देण्यासाठी तयार आहे, पण तुला एक वचन द्यावं लागेल। कसलं वचन मॅडम? तुझ्या बायकोला जे मूल होईल ते तू मला देशील। काय? तुला ऐकायला आलं नाही का? जर माझं ऐकलं नाहीस तर खूप पश्चाताप करावा लागेल। तो इतका घाबरला होता की त्याने चेटकिणची अट मान्य केली। जेव्हा बाळाचा जन्म झाला तेव्हा पती पत्नी खूप आनंदात होते, पण लवकरच चेटकिण ते बाळ घेऊन जाण्यासाठी आली। ओह प्लीज दया करा, आम्ही या मुलासाठी खूप वाट पाहिलीये, त्याला माझ्यापासून दूर नका नेऊ। तुझ्या नवऱ्याने मला वचन दिलं होतं ते तुला पूर्ण करावं लागेल, ही छोटी मला दे, ही माझी आहे। चेटकिण तिथून बाळाला घेऊन निघून गेली। चेटकिणीने त्याचं नाव रॅपन्झेल ठेवलं। बघता बघता रॅपन्झेल बरीच मोठी झाली आणि तिचे केस लांब सडक व सोनेरी रंगाचे होते। तेव्हा चेटकिण घाबरू लागली। रॅपन्झेल आता तरुणी आणि सुंदर आहे, तिला एकटा सोडता कामा नये, नाही तर तिला कोणीही घेऊन जाऊ शकतं किंवा ती पळून जाऊ शकते। मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, तिला मी माझ्यापासून दूर करू शकत नाही। चेटकिण रॅपन्झेलला घेऊन जंगलामध्ये गेली आणि तिने तिला एका मोठ्याशा इमारतीमध्ये बंद करून टाकलं। ओ आई, तुम्हाला इथे बंद करून का ठेवत आहेस? मी इथे एकटी काय करू? तुला काळजी करण्याची गरज नाही, मी इथे रोज येईन आणि तुझी चांगली देखभाल करेन। पण आई, तू दरवाजा बंद करत आहेस, मग तू वरती कशी येशील? मी जेव्हा इथे येईन तेव्हा मी तुला हाक मारेन। रॅपन्झेल, तू तुझे केस खाली सोड, तुझी आई आली आहे। मग जेव्हा कधी चेटकिण आवाज द्यायची तेव्हा रॅपन्झेल आपले लांब सडक केस खाली सोडायची आणि चेटकिण त्यांच्या मदतीने वर चढायची। वेळ झरकन निघून गेला आणि रॅपन्झेल 16 वर्षांची एक खूप सुंदर तरुणी बनली होती। ती दिवसभर आपल्या सुरेल आवाजात गात राहायची। एके दिवशी एक राजकुमार शिकारीसाठी चालला होता। ज्यावेळी तो इमारतीच्या खालून चालला होता तेव्हा त्याला रॅपन्झेलचं गोड गाणं ऐकू आलं। काय मधुर आवाज आहे, एवढा सुरेल आवाज कुणाचा असेल? रॅपन्झेलला चेटकिणीने ज्या इमारतीमध्ये बंद करून ठेवलं होतं राजकुमार त्या इमारतीत जाण्याचा मार्ग शोधू लागला। अचानक त्याला कुणाचा तरी आवाज ऐकू आला आणि तो झाडापाठीमागे लपला। मग त्याने चेटकिणीला इमारतीच्या दिशेने जाताना पाहिलं। Thank you.
चेटकीण वर बघून हाका मारू लागली. रपंझल रपंझल माझ्या बाळा, तुझे केस खाली सोड, तुझी आई आली आहे. ज्या क्षणी सोनेरी केस खाली आले, राजकुमाराच्या डोळ्यासमोर ती चेटकीण त्या केसांच्या सहाय्याने वर चढू लागली. ओहो, तर वर जायचा मार्ग असा आहे. तर राजकुमार खालीच थांबून राहिला जोपर्यंत चेटकीण खाली नाही उतरली. ज्या क्षणी ती गेली, त्याने चारी बाजूला पाहिलं की कोणी त्याला बघत तर नाहीये ना, आणि आवाज बदलून हाका मारू लागला. रपंझल रपंझल माझ्या बाळा, तुझे केस खाली सोड, तुझी आई आली आहे. आई आताच तर गेली, मग परत का आली? पाहते नाही तर ती खूप रागवेल. लगेच रपंझलने आपले सोनेरी लांबसड केस खाली सोडले आणि राजकुमार त्याच्यावरून चढू लागला. ज्या क्षणी त्याने रपंझलला पाहिलं, तो तिच्या प्रेमात पडला. कोण आहेस तू? इथून निघून जा, माझ्या आईनी पाहिलं तर ती रागवेल. काळजी करू नको सुंदर मुली, तुझा सुमधुर आवाज मला इथपर्यंत घेऊन आला. माझ्या चाने राहुलच नाही, मी आजपर्यंत कुणालाच इतकं सुंदर गाताना नाही ऐकलं. एका अनोळखी माणसाला वर येताना बघून रपंझल खूप घाबरली होती, पण लवकरच ती राजकुमारच्या प्रेमात पडली. तू मला सांगू शकशील का, तुझ्या आईने तुला इथे कैद करून का ठेवलं आहे? माझ्या आईला नाही आवडणार मी कोणाला भेटली किंवा बाहेर गेली तर. तू इथे आलास मला खूप आवडलं. वेळ सरू लागला आणि राजकुमार रपंझलला रोज भेटू लागला आणि दोघांचं एकमेकांवरील प्रेम वाढू लागलं. राजकुमारला आता रपंझल बरोबर लग्न करायचं होतं, पण तो रपंझलला बाहेर कसा काढणार होता? माझी प्रिय रपंझल, मी आता तुझी अजून वाट नाही बघू शकत. तुझी आई आल्यानंतर मी तिला आपल्या लग्नाबद्दल विचारू? नाही नाही, असं कधीच करू नकोस. जर तिला आपल्याबद्दल कळलं तर ती मला कधीच सोडणार नाही. वचन दे, तू माझ्या आईला कधीच भेटणार नाही. बरं बरं, ठीक आहे, तुझ्या आईला याबद्दल नाही कळणार, आणि काळजी नको करूस, मी तुला इथून लवकरच बाहेर काढेन. पण एके दिवशी जेव्हा चेटकीण रपंझलला भेटायला आली, तेव्हा तिच्याकडून खूप मोठी चूक झाली. रपंझल रपंझल माझ्या बाळा, तुझे केस खाली सोड, तुझी आई आली आहे. राजकुमार किती लवकर वरती चढतो आणि तुला किती वेळ लागतो, तुझं वजन वाढलं आहे. कुठला राजकुमार? नाही नाही, असं म्हणजे नाही, ते म्हणजे तुझी इतकी हिम्मत, माझ्या मागे तू काय काय करतेस? मी तुला ह्या जगापासून वाचवत होतेस आणि तू मलाच धोका दिलास. तुला ह्याची शिक्षा जरूर मिळेल, मी तुला वाळवंटात पाठवून देईन. नाही नाही आई. चेटकीण प्रचंड रागामध्ये होती आणि तिने काहीही विचार न करता रपंझलचे सुंदर केस कापून टाकले. आणि तिथेच थांबून राजकुमार येण्याची वाट बघू लागली. रपंझल रपंझल, मी आहे तुझा राजकुमार, केस खाली सोड. चेटकिणीने रपंझलचे केस खाली सोडले आणि राजकुमार पटकन वर चढू लागला. प्रिय रपंझल, मी आलो. अच्छा, तर तू आहेस जो रपंझलला माझ्यापासून दूर करत आहे. आता थांब आणि बघ मी तुझ्या बरोबर काय करत आहे ते. जेव्हा राजकुमारने चेटकिणीला पाहिलं, तेव्हा तो घाबरला आणि त्याचा तोल गेला आणि तो खाली 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 पडला. तो झुडपांमध्ये पडला म्हणून वाचला, पण काटे डोळ्यात गेल्यामुळे डोळ्यातून रक्त येऊ लागलं. राजकुमारला काहीही दिसत नव्हतं, त्याला रपंझल सुद्धा दिसत नव्हती. त्याचा एकमात्र आधार त्याचा घोडा होता. त्याने काही फळं खाऊन आपली भूक भागवली. माझी प्रिय रपंझल, तू कुठे आहेस? मी तुला शोधूनच राहीन माझी प्रिय रपंझल, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. बराच काळ राजकुमार फिरत राहिला. तो प्रत्येक डोंगरावर, गावावर आणि जंगलामध्ये गेला, जोपर्यंत तो त्या वाळवंटात नाही पोहोचला जिथे रपंझलला त्या चेटकिणीने पाठवलं होतं. तो खूप थकला होता म्हणून तो थोडा आराम करू लागला. काही वेळ गेल्यानंतर त्याला पुन्हा एकदा तो सुरेल आवाज ऐकू आला.
रेपेंझेल, रेपेंझेल हा इतका सुंदर आवाज फक्त आणि फक्त माझ्या रेपेंझेलचाच असू शकतो. मला वाटतंय ती इथेच जवळपास असावी. राजकुमार त्या वाळवंटामध्ये त्या आवाजाच्या मागून चालू लागला. तो इतका दुबळा झाला होता की तो रेपेंझेलला हाकही मारू शकत नव्हता. पण रेपेंझेलने मात्र काही अंतरावरूनच आपल्या राजकुमारला ओळखलं. तिचा अजिबात विश्वास बसत नव्हता. ती राजकुमारच्या दिशेने धावली आणि राजकुमार तिच्या खांद्यांवरती येऊन कोसळला. माझ्या राजकुमारा, मला माहित होत तू जरूर येशील. हो, मी किती लकी आहे, मी खूप आनंदात आहे. रेपेंझेलच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याच क्षणी एक चमत्कार झाला. ज्या क्षणी तिचे आनंद अश्रू राजकुमारच्या डोळ्यांवरती पडले, त्याच क्षणी त्याची दृष्टी परत आली. माझी रेपेंझेल, माझी प्रिय रेपेंझेल, आता तुला काळजी करण्याचं काहीही कारण नाही. आता मी तुझ्या सोबत आहे. माझी प्रिय रेपेंझेल, आजपासून तुझ्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. तुझी आई तुला कधीही शोधू नाही शकणार. माझा तर विश्वासच बसत नाही की आपण बरोबर आहोत. हे स्वप्न तर नाही ना? नाही रेपेंझेल, हे कोणतंही स्वप्न नाहीये. तू आता माझ्या सोबत आहेस आणि यापुढे मी कायम तुझ्या सोबत आहे. तर अशा प्रकारे राजकुमार आपल्या रेपेंझेलला घेऊन घोड्यावरती बसून आपल्या राजमहालाकडे गेला. महाराज आणि राणी आपल्या मुलाला बघून खूप खुश झाले आणि त्यांनी रेपेंझेलचा पण स्वीकार केला. तिथे मेजवानी, खाणंपिणं आणि नृत्य संगीत झालं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. राजकुमार इमानदारीने राज्य सांभाळू लागला आणि दोघ आनंदाने राहू लागले. स्लीपिंग ब्युटी. खूप वर्षांपूर्वी एक दयाळू आणि पराक्रमी राजा एका मोठ्या राज्यावर राज्य करायचा. राजा आणि राणीला फक्त एका गोष्टीचीच कमी होती, ती म्हणजे बाळाची. आणि मग देवाने त्यांचं ऐकलं आणि त्यांच्या घरी एका सुंदर मुलीचा जन्म झाला. मी आज भरपूर खुश आहे. ही मुलगी किती गोड आहे. आज माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस आहे. तुम्ही खरंच बोलताय. आपल्याला एक आमंत्रण दिलं पाहिजे आणि त्यात सगळ्यांना बोलवलं पाहिजे. आपल्या दोघांच्या ह्या आनंदाला सगळ्यांसोबत वाटलं पाहिजे. राजाने आपल्या सैनिकांकरवी सगळं आयोजन करून घेतलं आणि सगळ्यांना आमंत्रण दिलं की त्यांनी येऊन राजकुमारीला आशीर्वाद द्यावा. सगळ्या पऱ्यांनाही आमंत्रित केलं गेलं. पण सैनिकांकडून एक परी सुटली, जी जंगलांमध्ये राहायची, जी खूपच वाईट आणि चलाक परी होती. कार्यक्रमात सगळ्या पऱ्या राजकुमारीला आशीर्वाद द्यायला आल्या. तू सगळ्यात अतिशय सुंदर दिसशील. मी राजकुमारीला आशीर्वाद देते की ती दयाळू आणि नेक मनाची असेल. अचानक ती वाईट परी महाराणीच्या समोर आली. तुम्हाला आमंत्रण नाही दिलंस, आता याची शिक्षा तुला भोगावी लागेल. सगळ्या पऱ्यांनी हिला आशीर्वाद दिला, पण मी हिला शाप देईन. जेव्हा ही 16 वर्षाची होईल तेव्हा चरख्यामध्ये हिचं बोट सापडेल आणि ही गाढ झोपेत जाईल. अरे नाही 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 नाही. तुम्हाला आमंत्रण नाही दिलं याबद्दल मी तुमची माफी मागते. प्लीज प्लीज आम्हाला माफ करा. इतक्या वर्षानंतर आमच्या घरामध्ये एक बाळ जन्माला आलंय. आमचा आनंद हिसकावून नका घेऊ. आपला शाप पुन्हा परत घ्या. मी तुम्हाला विनंती करते. आता तू चूक केली आहेस, सजा तर तुला भेटलीच पाहिजे. असं म्हणून ती वाईट परी तिथून निघून गेली आणि सगळे दुःखी झाले. ओ, हे काय केलं? ती परी म्हणण्याच्या लायकीची नाहीये. माझ्या नजरेत ती खूप वाईट आहे. मला नाही वाटत की मी या शापाला सहन करू शकेन. माझ्या प्रिय पऱ्यांनो, तुम्ही या शापाला तोडून माझ्या मुलीला वाचवू नाही शकत का? सगळ्या पऱ्यांनी मिळून या शापाचा तोडगा काढला आणि थोड्या वेळानंतर त्या महाराणीकडे गेल्या. महाराणी साहेबा, आम्ही कोणीच त्या परीच्या शापाला तोडू शकत नाही, परंतु एक उपाय आहे जेणेकरून राजकुमारीला काहीच होणार नाही. परंतु ती 100 वर्षासाठी गाढ झोपेत झोपून जाईल. मग एक सुंदर राजकुमार तिला उठवायला येईल. कदाचित आपण तोपर्यंत जिवंत नसणार आणि ती जेव्हा जागेल तेव्हा ती कोणालाच ओळखू शकणार नाही.
ओ आपण आपल्या मुलीला मोठं होताना कसं बघू शकणार. परत एकदा सगळ्या पर्यांनी या अडचणीवरही एक तोडगा काढला आणि थोड्या वेळानंतर त्या तो तोडगा घेऊन महाराणीकडे गेल्या. महाराणी साहेबा, आम्ही ह्या बाबतीत खूप विचार केला आहे. जेव्हा राजकुमारी झोपेल तेव्हा महालातील सगळेजण झोपी जातील आणि जेव्हा ती उठेल तेव्हा महालातील सगळेजण जागे होतील आणि अशा प्रकारे सगळ्यांना ओळखू शकेल. या श्रापाच्या विरुद्ध कोणीच काही करू शकत नव्हतं आणि प्रत्येक जण दुःखी होता. सगळ्यांनी ऐका, आपल्या राज्यातल्या सगळ्या चरखा नष्ट करायला पाहिजे, एक पण चरखा राहिला नाही पाहिजे. दुसऱ्या दिवशी राजाच्या सैनिकांनी राज्यातले सगळे चरखे शोधून काढले आणि त्यांना मोडून जाळून टाकलं. पण महालाच्या आतच एका छोट्याशा खोलीत धूळ खात पडलेल्या एका चरख्याला ते शोधू शकले नाहीत. कित्येक वर्ष निघून गेली आणि राजकुमारी एक सुंदर आणि दयाळू मुलगी बनली. महालातील सर्वजण तिच्यावर खूप प्रेम करायचे. ती पूर्ण दिवस महालाच्या आत आणि बाहेर बागेत फिरत राहायची आणि एके दिवशी ती 16 वर्षांची झाली. सगळे लोक तिला आशीर्वाद द्यायला आले. मी खूपच खुशनसीब आहे की मी माझ्या मुलीला अतिशय सुंदर आणि भाग्यवान बनताना बघत आहे. परंतु आता मला त्या वाईट परीचा शाप दिवस रात्र सतावत आहे. तुम्हाला चिंता करायची काही गरज नाहीये महाराणी. महालातील सगळे चरखे मी नष्ट केलेले आहेत. जर चरखाच राहिला नाही तर आपल्या महाराणीला काहीच होऊ शकत नाही. माहीत आहे, परंतु त्या वाईट परीचा चेहरा आणि तिचा शाप सारखा आठवण करून देत आहे. मला त्याची भीती वाटते. राजकुमारीने आपला 16 वाढदिवस त्या लोकांसोबत साजरा केला जे त्या समारंभात तिचे अभिनंदन करायला आले होते आणि मग ती आपल्या खोलीत निघून गेली. संध्याकाळी तिला एकटच राहायचं होतं आणि राजवाड्यातील त्या खोल्या तिला पाहायच्या होत्या ज्या तिने कधीच पाहिल्या नव्हत्या. मी कधी विचार नाही केला होता की आपला महाल इतका मोठा असेल. मी या महालाच्या खोल्या आधी कधी नाही बघितल्या. ओ, ते काय आहे? वाटतं ती कुठली तरी गुहा आहे. बघूया तरी ही कुठे जाते. राजकुमारी खूप उतावीळ झाली आणि ती त्या रस्त्याने चालू लागली जो रस्ता त्या खोली पर्यंत जात होता ज्या खोलीत तो चरखा पडला होता. मला तर या महालाच्या पुराण्या खोली बद्दल अजिबात माहित नव्हतं. ओ, त्या कोपऱ्यातून खूप उजेड आणि काहीतरी आवाज येत आहे. हे काय असू शकत? आणि राजकुमारी त्या उजेडाकडे आणि येणाऱ्या आवाजाकडे चालू लागली. जेव्हा ती जवळ पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की एक म्हातारी चरख्यावर लोकराचा धागा विणत होती. राजकुमारीला माहितीच नव्हतं की तो चरखा आहे, कारण तिच्या वडिलांनी सगळे चरखे मोडून टाकले होते. म्हणून तिने कधी चरखा पाहिलाच नव्हता आणि ती म्हातारी बाई जी लोकर विणत होती तीच वाईट परी होती जिने राजकुमारीला शाप दिला होता. ती कशा तरी पद्धतीने राजवाड्यात घुसली आणि आपल्या जादूने तिने राजकुमारीला आपल्याकडे आकर्षित केलं. नमस्ते, मी तुम्हाला या महालात आधी कधीच नाही बघितलंय. आपण इथे कशा? चरखा चालवते बघू नाही शकत का? ओ, मला माफ करा, पण खरं सांगू तर मी हे आधी कधीच नाही बघितलंय. प्रयत्न करून बघ, एवढं पण कठीण नाहीये. बिचाऱ्या राजकुमारीला काहीच माहिती नव्हतं की हे वाईट परीचं षडयंत्र आहे आणि ती चरखा चालवायला लगेच तयार झाली. आणि मग त्या वाईट परीच्या शापानुसार तिला सुई टोचली आणि लगेच ती गाढ झोपेत गेली. मी राणीला सांगितलं होतं की मला आमंत्रण नाही दिलंस तर त्याचा परिणाम खूप वाईट होईल. आता मी माझ्या बेइज्जतीचा बदला घेतला आहे. आता मी तिच्या प्रिय मुलीला घेऊन तिच्या जवळ जाईन. वाईट परी राजकुमारीचं प्रेत घेऊन राजवाड्यात आली. तिला महाराणीला दाखवायचं होतं की तिने तिचा बदला घेतलेला आहे. पण तिथलं दृश्य थोडं वेगळंच होतं. जणू वेळ थांबली होती. महालातील सगळी लोक जशीच्या तशी आपल्या जागेवर झोपले होते.
अरे हे काय आहे, ह्या मूर्खाना शेवटी झालंय तरी काय? वाईट परीला हे माहिती नव्हतं की चांगल्या पर्यांनी तिचा शाप बदलला होता आणि राजकुमारी राजमहालातील सगळ्या लोकांसोबत एका गाढ एका खूपच गाढ झोपेत झोपली होती. माझा बदला पूर्ण झाला. जर मी राणीचा उदास चेहरा पाहिला असता तर मला अजून आनंद झाला असता, परंतु काही हरकत नाही, मला परत गेलं पाहिजे. वाईट परी राजमहाल सोडून निघून गेली. तिला माहिती नव्हतं की राजकुमारी जिवंत आहे. 100 वर्ष झाली आणि राजमहालातील सगळी लोक जणू काही बर्फामध्ये गोठले होते, पण राजवाड्याच्या सुंदर बागा जंगली झाड झुडपांनी भरल्या होत्या आणि एका जंगलासारख्या दिसत होत्या. आणि महत्वाचं म्हणजे त्या जंगलाच्या मागे तो राजमहाल पूर्णपणे झाकला होता. मग एक दिवस शेजारील राज्याचे राजकुमार तिथे आले. ते खूप धाडशी होते आणि जंगलांमध्ये जाणं त्यांना खूप रोमांचक वाटायचं. अचानक राजकुमाराला लांबून काहीतरी दिसलं. वा किती छान, हे काय असेल? हे तर महालाचं घुमट दिसतंय, पण या घनदाट जंगलात हा महल कोणाचा असेल? मला पता लावायलाच हवा. राजकुमार आपल्या तलवारीने सगळ्या झाड झुडपांना कापत पुढे गेले. त्यांचे पाय जुन्या वाळलेल्या फांद्यांना तुडवत राजमहालापर्यंत गेले. मला विश्वास बसत नाहीये, एक महल तेही घनदाट जंगलाच्या मधोमध. का इकडे कोणी आहे की नाही बघून तरी वाटत नाही इकडे कोणी येतरी असेल. राजकुमार महालाच्या आत गेले आणि तिथलं दृश्य पाहून त्यांचे डोळे विस्फारलेच. काय हे सत्य आहे कि स्वप्न आहे? आ नाही तर म्हणजे हे स्वप्न नाहीये, पण मला काहीच कळत नाहीये कि हे काय चाललंय. राजकुमार महालात सर्वत्र फिरू लागले, पण प्रत्येक ठिकाणी त्यांना एकच दृश्य दिसलं. लोक पुतळ्याप्रमाणे उभे होते. मग राजकुमार त्या खोलीत पोहोचले जिथे राजकुमारी झोपली होती आणि तिला पाहून ते तिथेच थांबले. ही तर खूपच सुंदर आहे, मी आजपर्यंत अशी सुंदर मुलगी नाही बघितली. राजकुमार स्वतःला थांबवू शकले नाहीत. ते पुढे सरसावले. त्यांनी राजकुमारीला उचललं आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. राजकुमाराने जेव्हा राजकुमारीच्या कपाळाचं चुंबन घेतलं तेव्हा त्या वाईट परीचा शाप तुटला आणि राजकुमारीने आपले डोळे उघडले आणि जागी झाली. तिच्या सोबतच महालातील सर्वजण जागे झाले. महाराणी आणि महाराज आपल्या मुलीकडे धावले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. काय कोणी मला सांगू शकेल का हे सगळं काय चाललंय? हे बहादूर राजकुमार, आम्ही एका वाईट परीच्या शापामधून मुक्त झालो आहोत आणि तू तिला किस करून हा श्राप तोडला आहेस आणि आम्हाला पुन्हा जिवंत केलं आहेस. आम्ही तुझं आभार कसे मानू? पण माझ्याकडे त्याचा एक तोड आहे. मी जसं तुमच्या मुलीला बघितलं मी तिच्या प्रेमात पडलोय आणि मला तिच्याशी लग्न करून या दुनियेतला लकी माणूस बनायचंय. मी तुझ्याकडून अजून काय मागू शकतो प्रिय राजकुमारा? आणि अशा प्रकारे 100 वर्षांपासून झोपेत असलेला हा राजमहाल परत एकदा जागा झाला. राजकुमार आणि राजकुमारीच्या विवाहाच्या संगीताने त्या राजमहालाचा शुकशुकाट कायमचा घालवून टाकला आणि मग राजकुमार आणि राजकुमारी कायमस्वरूपी आनंदात राहू लागले.